केवळ मुंबईतच नाही तर देशभरामध्ये आंदोलन उभारण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दिलेला आहे. 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे. सगळ्या सोऱ्यांचा समावेश आणि हैदराबाद गॅझेटचा समावेश असणारा कायदा करावा अशी जरांगे यांची मागणी आहे. जोवर आरक्षणाचा कायदा बनत नाही तोवर उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. इतकंच नाही तर 14 राज्य आपल्या सोबत आहेत आणि 15 फेब्रुवारीला आरक्षण मिळालं नाही तर मराठा बांधव मुंबईत जातील. इतकंच नाही तर 14 राज्य मिळून आरक्षणासाठी आंदोलन उभारू असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. केवळ मुंबईतच नाही तर देशभरामध्ये आंदोलन उभारण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे आणि 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण द्यावं अशी त्यांनी मागणी केली आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही उठत नसतो आणि हैदराबादचं गॅजेट लावल्याशिवाय आम्हाला नोकरीतून उठणार नाही हे सरकारनं समजून घ्या. दोन्ही आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला नोकरी आणि दोन्ही जर कायद्यात टिकणारं पाहिजे. 15 तारखेला अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही आणि हैदराबादचं गॅजेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होत आहे हे त्यांच्या लक्षात येणार. 15 तारखेला फक्त तुम्ही अंमलबजावणी करू नका. मला महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जाते ना जाते पुन्हा पण देशात आंदोलन 14 राज्य एकत्र होणार. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे आणि जरांगे यांनी गेल्या 3 दिवसांमध्ये पाण्याचा थेंबही घेतलेला नाही त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यासाठीही नकार दिला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये 4थ्यांदा उपोषण सुरू केलेलं आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा गर्दी होतीये. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे आणि जरांगे यांनी गेल्या 3 दिवसांमध्ये पाण्याचा एकही थेंब घेतलेला नाहीये.